दादा कुट वरती जाऊ का? नमस्कार मित्रांनो, साप निघलेत म्हणलेले तर बघूया साप छोटा आहे की मोठा आहे। अरे तुझंच निघलं की काय तुला वाटत? पुढे का बोलत नाही अजून? काय झालं इथं काम केलंय? हे काय उभारलं? कॅमेरासाठी हा मोठा पोल उभारलाय आणि खड्डा काय केलेला त्यांनी खोदला आणि सामान टाकलेले मामाचे दगडी टाकलेले आणि साप बरोबर थंडावले बसलेला आहे। मित्रांनो बघू याच्यामध्ये त्यांना दिसलाय पण असं सामान राहिलं बेडूक उंदीर आणि सापाना निवारा भेटतो। मग घराच्या आसपास आले की साप पुढे जातच नाही, मस्त वगैरे निवाऱ्याला बसतात, त्यांना चांगलं असं घर भेटत। हे आपणच सापांना आमंत्रण देत असतो। काय होतं आपण असं सामान टाकतो आणि असं सामान टाकलं साप येऊन बसतात आणि त्यानंतर मग आपण सर्व मित्रांना कॉल करतो। आम्ही तुमच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध आहे, पण घरच्या आसपास असं सामान ठेवू नका जेणेकरून साप येते। विषारी असंत आपल्या जीवाला धोकावू शकतो। लहान मुलं खेळत असतात, केल्यानंतर ते हे साप दिसलेला आहे आणि ओळख करते दामांना तसं साप आतमध्ये बघू शकतो मी वांद जागा कसं शोधतोय ते आतमध्ये जायला बघा कसं बसलाय निवांद मध्ये जागा शोधतोय आता त्या मित्रांनो त्याचं तोंड कसं आहे काय बघू जरा कसं काढतंय नाही तर जायचा तर अजूनच तारांबळ करण इथून जायला रोडे चला निघते बघा इथून इथून असं निघतंय असं जर कामगार काम करतो आता साळू कोणी निघन छोटीशी दामन निघलेली इकडं किती चपळ आहे बघा। शांत करण्याचा प्रयत्न करते पण ती काय शांत व्हायला ना राहिलेली आहे। तरी हाय धामून जाते तसा चिडला आहे, मान फुगवते माशासारखी, जवळ आलं तर 100% तो बाईट करणार आहे। पांडाखाली उभ्या काय रेषा धामून जाते तसा की त्याला आपण पॅक करून घ्या। खरं तर